नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र माधव हनपुडे. तुम्ही पाहू शकता हा इंडिस्पेक्टिकल कोबरा ज्याला आपण पकडलं होतं, तो उन्हामुळे खूप त्रस्त झालेला आहे. म्हणजे त्याने अन्न गिळलेलं आहे आणि तो ते अन्न गिळल्यामुळे आणि आता सध्या उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे तो उन्हामुळे फार त्याला त्रास होतोय. त्यामुळे आपण याला पाणी पाजत आहोत. तो ना कशा प्रकारे पाणी पितोय ते आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण त्याला पाणी पाजण्याचं काम करत आहोत. तर मित्रांनो, ज्यावेळेस जे साप आपल्या घराच्या आसपास येतात, त्यावेळेस कुणी अशा सापांना न मारता आमच्यासारख्या सर्प मित्रांना कॉल करा व नक्कीच अशा वन्यजीवांचा प्राण वाचवा. तुम्ही पाहू शकता तो कशा प्रकारे पाणी पित आहे. पिशवीत आहे का काय खायला प्या तुम्ही? अच्छी खाते हुए. स्पेक्टिकल कोबरा आपण या ठिकाणी सोडलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हा नाग, ज्याला आपण नाग नावाने ओळखतो, जो भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक आणि सर्वात चपळ असलेला साप, जो आपल्या भागात सर्वात चपळ आणि सर्वात फुर्तीला म्हणून ओळखला जातो. परंतु एवढा चलाक साप ही या ठिकाणी आज तुम्ही पाहू शकता किती शांतपणे पळून आहे. याचं कारण असं आहे की साप हा आपल्यापेक्षा 3 पट जाळीचं, म्हणजे 3 पट जास्त जाड असलेल्या असलेली वस्तू सहज घेऊ शकतो. तुम्ही त्याच्या पोटामध्ये पाहू शकता, या ठिकाणी त्याच्या शरीरापेक्षा डबल जाळीचं त्याने अन्न गिळलेलं आहे आणि ते अन्न पचन करण्यासाठी त्याला कमीत कमी 15 दिवस विश्रांतीची गरज आहे. त्या 15 दिवसाच्या विश्रांतीची गरज असल्यामुळे तो आता आपली हालचाल मंद करून बसलेला आहे. ज्यावेळेस त्याची ते अन्नाचं पचन होईल, तिथून पुढे त्याची परत तो चपळपणा त्याच्या तो चपळ होऊ शकतो. यामुळे हा इतका शांत झालेला हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आपण पाहू शकता.